राज्यातील बारावीनंतर होणाऱ्या विविध अभ्यासक्रमांची सी ई टी परीक्षा पंधरा सप्टेंबर ते दहा ऑक्टोंबर दोन हजार एकवीस या कालावधीत होणार असून सर्व अभ्यासक्रमांच्याच परीक्षेसाठी एकूण आठ लाख पंचावन्न हजार सातशे एकोणऐंशी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे अशी माहिती मंगळवारी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली या परीक्षेचा निकाल वीस ऑक्टोंबरपर्यंत जाहीर करण्यात येणार असून शैक्षणिक वर्ष दोन नोव्हेंबरपासून सुरू होईल हे शैक्षणिक वर्ष सुरू करताना राज्यातील त्या वेळेची कोरोनाची परिस्थिती पाहून ऑनलाईन सुरू करायची की ऑफलाईन याबाबत निर्णय घेण्यात येईल असेही उदय सामंत यांनी सांगितले सी ए टी परीक्षेचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहेत मास्टर ऑफ आर्किटेक्चर पंधरा सप्टेंबर दोन हजार एकवीस मास्टर ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी पंधरा सप्टेंबर दोन हजार एकवीस मास्टर ऑफ आर्किटेक्चर सी ए टी पंधरा सप्टेंबर दोन हजार एकवीस मास्टर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन अँड मॅनेजमेंट स्टडीज सोळा सतरा व अठरा सप्टेंबर दोन हजार एकवीस बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी फार्मसी ॲग्रिकल्चर वीस सप्टेंबर ते एक ऑक्टोंबर दोन हजार एकवीस बॅचलर ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी तीन ऑक्टोंबर दोन हजार एकवीस बॅचलर ऑफ लॉ तीन वर्ष सी ए टी चार पाच ऑक्टोंबर दोन हजार एकवीस नवा महाराष्ट्रासाठी ओंकार पिसा